च्या तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यात 6 ठिकाणी आज मतदान होत आहे. आज परभणी जिल्ह्यात सुद्धा मतदानास सुरुवात झालेली आहे. एकूण परभणी जिल्ह्यात 2164 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडत आहे. मात्र आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील फुलारवाडी या गावात. मात्र फुलारवाडी या गावाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातलेला आहे. का बहिष्कार घातलेला आहे हे आज आपण त्यांच्याच तोंडातून ऐकून घेऊया. मला एक सांगा सरपंच, का तुम्ही बहिष्कार घातलायत आज मतदानावर? आज सर्वात मोठा सण हा लोकशाहीचा मतदान हा उत्सव सर्वात मोठा सण मानला जातो. पण आम्हाला या सणाला मुकावं लागतं. कारण याचं एकमेव कारण म्हणजे गावासाठी दळणवळण करणारा मुख्य कणा जो असतो तो रस्ता. आमच्या गावाला 4 महिने पावसाळ्यात गावाच्या बाहेरच निघता येत नाही. त्यामुळे सर्व आमच्या गावातील प्रौढ युवकांनी असा निर्णय घेतला की आम्ही वेळोवेळी निवेदन देऊ नये. आमचा प्रश्न कोणी मानित नाही, प्रशासनाला जाग येत नाही. म्हणून सर्वांनी असं ठरवलं, निवेदन न देत असं ठरवलं की आज आपण कोणी मतदान करायला जायचं नाही. म्हणून सर्वांनी ठाम राहून आज मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता नसल्यामुळे तुमच्या गावात किती जणांचे बळी गेलेले आहेत? रस्ता नसल्यामुळे आम्हाला प्रत्येक पावसाळ्यात 2 ते 3-4 जणांचा बळी जातो. डिलिव्हरीचा पेशंटसाठी मोठा त्रास आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्याला मोठा त्रास आहे व आरोग्यासाठी तर सगळ्यात जास्त मोठा त्रास आहे. याच्यामुळं आमचं दळणवळणचं पूर्ण व्यवहारच बंद होतो रस्ता नसल्यामुळं. रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. ठाम निर्णय सांगतो. काका मला एक सांगा, तुम्ही अलीकडे या, तुम्ही गावाचे ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्ही कितीतरी निवडणुका पाहिलेल्या आहेत, कितीतरी निवडणुकीत तुम्ही मतदान केलेलं आहे. मला एक सांगा, तुम्ही आज मतदानावर का बहिष्कार घातला आणि तुम्ही का तुम्ही मतदान करणार नाही? आम्हाला रस्ता नाही साहेब. आणि ते आमदार साहेबांना मी घरी आलो ते आमचे वडील वारले होते. इथं कसं काय आला तुम्ही? ते बोलले मी तुमचे या पेपरवर आलो, पायाने आलो. आणि मला काही येण्याची अपेक्षा नव्हती. पण मला 3 माणसं याच्या सोयीनं वाढले, रस्त्यापायी मला पेपरवर कळालं, म्हणून मी तोर आलो. मला काही आमदार साहेब काय नाव त्यांचं? मोहन फड. त्यानंतर तुम्ही तुमची व्यथा त्यांच्याकडे मांडली होती? हो, मी मांडली होती. तुम्ही इथं कसे आले म्हणलं तर ते म्हणले बाबा मला वागळ्याहून पायानं आलो मी, रस्ता नाही म्हणून मग चलत आलो. आणि मी 3 माणसं एका सोयीनं वागली म्हणून पेपरवर माझ्या वाचलं आणि म्हणून मी चोर आलो. माझ्या भविष्यामध्ये जसं कळतंय तसं स्वातंत्र्यापासून कधीच रोड झालेला नाही. आम्ही दर प्रत्येक वेळेस दर निवडणुकीला आम्ही मतदान करत आलेलो आहेत. आम्ही निवडून आमदार साहेब दिले. आमचं जर रस्ता बघायला गेलं तर कितीतरी वेळेस बळी गेले आहेत रस्त्यामुळं. आता रस्ता मंजूर होऊन सुद्धा आमचा रस्ता होत नाही, त्याला कारण काय? आम्हाला सगळ्यात प्रथम म्हणजे प्रश्नानं शासनानं आम्हाला निवेदन द्यावं आणि त्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं आम्हाला की कशामुळे आमचा रस्ता नाही. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबाला विचारा की त्यांनी कधी गावामध्ये आलेले आहेत का. खासदार साहेबाला विचारा फुलारवाडी गाव माहिती का. आम्ही असं ठरवलं गावांनी मतदान तर करायचंच नाही, पण कुठलीच शासनाची व्यवस्था कुठला कर्मचारी आमच्या गावामध्ये आला ना पाहिजे, कुठलीच योजना आम्हाला नकोय. कारण आतापर्यंत कितीतरी बळी गेलेले आहेत. आमच्या वडीलधारे आजोबांचे सगळं आयुष्य गेलं रस्ता म्हणून. आज आमचं पण बघायला गेलं तर रस्ते वाचून चाललंय. का म्हणून मतदान करायचं? आम्ही स्वातंत्र्यामध्ये नाहीत हा प्रश्न विचारा तुम्ही. शासनाला विचारा की हा प्रश्न आहे का म्हणून. काका तुम्ही आज दिवसभर मतदान करणार आहेत का नाही? नाही नाही, आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून ठाम निर्णय घेतला की आम्ही मतदान करणार नाहीत. मतदानाची वेळ निघून गेली तरी चालेल, पण आम्ही ठाम राहतो आमच्या मतावर. आमच्या गावाला रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे आमच्या गावचे पेशंट मरतात, पेशंट न्यायला अडचण होती. शासकीय अधिकारी कर्मचारी तुम्हाला भेट दिली का? म्हणजे आतापर्यंत एक शासकीय अधिकारी आलते बीडीओ साहेब, त्यांनी भेट दिलेली आहे. आम्हाला असंच सांगलं मतदान करा, पण आम्ही आमचा ठाम निर्णय आम्ही मतदान करणार नाही, आम्ही करणार नाही. तर हे होते फुलारवाडीचे फुलारवाडीचे मतदार. त्यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत यांची जी मागणी आहे रस्त्याची, ती मागणी पूर्ण होत नाही, त्यांना लिखित आश्वासन मिळत नाही प्रशासनाकडून, तोपर्यंत हे एकही मतदार जे आहे तो मतदान टाकण्यासाठी जाणार नाही. मी सुद्धा आता परभणी ते पाथरी आणि पाथरी ते इथं फुलारवाडी येण्यासाठी आलो. मला सुद्धा अक्षरशः 1.5 तास लागला ह्या रस्त्यावरून यायला. तर हे रोज
दररोजचे हे गावकरी कसं इथून तालुक्याकडे आणि तालुक्याहून जिल्ह्याकडे जात असेल हे आपण आपल्याला विचार करण्यात भाग पाडणाराच एक मोठा प्रश्न आहे. गावकऱ्यांनी असा विचार केलेला आहे की जोपर्यंत लिखित स्वरूपात त्यांना लिहून दिलं जात नाही प्रशासनाकडून तोपर्यंत गावातला एकही मतदार मतदान टाकणार नाही. नेक्स्ट महाराष्ट्रासाठी खालेद नाथ, फुलारवाडी, परभणी.